समजते विद्यार्थ्यांनो, अंतर काळ आणि गती हे नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं गणितातील नवं प्रकरण. अंतर काळ आणि गती यांचं मापन हे प्रकरण आपण पाहत आहोत. त्यातील नमुना प्रश्न आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. चला तर पाहूया पहिला नमुना प्रश्न काय आहे तो. एक बस डेहराडूनला जाण्यासाठी दिल्लीहून सकाळी 10:15 निघाली, म्हणजेच 10:15 निघाली. प्रवास पूर्ण होण्यास 6:30 लागली, तर बस डेहराडूनला किती वाजता पोहोचली असं सांगितलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल बस किती वाजता निघालेली आहे. तर पहा निघालेली वेळ काय आहे. निघालेली वेळ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय दिलेली आहे. निघालेली वेळ 10:15 हे 10:15 हे पहा हे तास हे मिनिट असतात. आता प्रवास होण्यास किती वेळ लागला आहे. 6 तास. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही 10 शाळेला निघालात, 11 पोचलात, तर किती वेळ लागला. 1 तास. काय करतो आपण, 11 ते 10 करतो असं करत असतो. पण आता तुम्हाला जर मी असं विचारलं की तुम्ही 10 घरातून निघालात आणि 11 शाळेला पोचलात, तर तुम्हाला किती वेळ लागला. तुम्ही 1 तास सांगतात बरोबर. पण मी असं म्हटलं तुम्ही घरातून 10 निघालात आणि शाळेला मात्र 25 पोचलात, तर काय किती वाजता पोचलात. 10:25 म्हणजे काय करतो, लागलेला वेळ त्यामध्ये मिळवावा लागतो. म्हणून अधिक किती वेळ लागलेला आहे, तर 6:30 लागलेला वेळ. या दोन्हीची काय करावी लागेल, बेरीज करा. बेरीज तर पा 5, 3 आणि 1, 4 आणि इकडं 16. आता 16:45 आले, परंतु ही वेळ कशात आली, ही आली 24 ताशी घड्याळात. पण आपल्याला पर्यायामध्ये 24 ताशीमध्ये दिलेलं आहे का, नाही. मग 24 ताशी घड्याळातील 12 पुढे जर वेळ असेल तर 12 करावं लागतं त्यात. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 16:45 आपल्याला 12 ताशी घड्याळातील वेळ पाहिजे, म्हणजे 12 करायचं. वजा केल्यानंतर काय येईल, हे पा 5, 4 आणि 16 12 गेले तर 4 राहणार आहेत, म्हणजे 4:45. आणि असा पर्याय आपल्याला, हा कधीचा वेळ असेल 12 नंतरचा, म्हणजे दुपारचाच असणार ना, दुपारचा वेळ असणार. मग इथं पर्यायामध्ये कुठं आहे पा, तर पर्याय क्रमांक सीमध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर आपण लगेच पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका वर्षी 1 एप्रिल सोमवारी होता, तर त्याच वर्षी 18 एप्रिलला कोणता वार होता. आता पहा एप्रिलमधील तारीख आणि वार दिलेला आहे आणि त्याच वर्षी एप्रिलमध्येच विचारलेला आहे, म्हणजे त्याच महिन्यात असल्यानंतर दिवस वगैरे काढण्याची आवश्यकता नाही. मग काय करायचं, तर पहा आपल्याला दिलेले महिन्यातीलच वार काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माहीत आहे 7 दिवसानं पुन्हा तोच वार येत असतो, आठवड्यानं तोच वार येतो. 1 एप्रिलला कोणता वार होता, सोमवार बरोबर. मग 1 जर तुम्ही 7 मिळवलं तर काय येईल, 8. 8 एप्रिलला पण सोमवार. 8 जर 7 मिळवलं तर काय येईल, 8 आणि 7, 15. मग 15 एप्रिलला सुद्धा कोणता वार येणार आहे, लक्षात घ्या. 8 एप्रिल, त्यानंतर 8 मिळवल्यानंतर 15 एप्रिल, या दिवशीसुद्धा कोणता वार असेल, तोच वार असणार आहे, सोमवारच असणार आहे. आलं लक्षात, सोमवार. प्रत्येक 7 दिवसानं तोच वार येतो म्हणून सोमवार. आता आपल्याला 18 तारखेचं काढायचं आहे. मी आणखी 7 मिळवलं तर 25 होईल, मग पुढं जाऊन पुन्हा वापस येण्यात काय अर्थ आहे का. मग 16 तारखेला कोणता वार असेल, 16 एप्रिलला मंगळवार असेल बरोबर. 17 कोणता असेल, 17 एप्रिलला बुधवार असेल. आणि 18 कोणता वार असेल, 18 एप्रिलला तर निश्चित गुरुवार असणार आहे. कोणता वार,
गुरुवार, मग असं कुठं आहे पर्यायामध्ये गुरुवार? तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया तिसरे उदाहरण. अ या रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी 8:40 सुटते, म्हणजे सुटण्याची वेळ आहे ती, आणि दुसरी गाडी 6 तासानंतर अ या स्थानकावरून सुटते, तर दुसऱ्या गाडीची अ स्थानकावरून सुटण्याची वेळ आहे. पहा, पहिल्या गाडीची सुटण्याची वेळ काय दिलेली आहे आपल्याला? पहिली गाडी आणि त्याची सुटण्याची वेळ स्थानकावरून, बरं का, अ ह्या स्थानकावरून सुटण्याची वेळ काय आहे? तर 8:40 आहे. दुसरी गाडी 6 तासानंतर सुटते, मग त्या स्थानकावरून दुसरी गाडी 6 तासानंतर सुटते हे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल, एक गाडी जर 8:40 सुटत असेल, पहिली गाडी, दुसरी 1 तासानं सुटते म्हणल्यावर तुम्ही काय म्हणणार लगेच? 9:40, बरोबर. काय केलं? 1 तास मिळवला. 2 तासानं सुटतं म्हणल्यावर काय करणार? 10:40, बरोबर. 3 तासानं सुटते म्हणल्यावर अधिक 3 करणार. मग असंच ना, किती तासानं सुटते? 6 तासानं. मग आपल्याला काय करावं लागेल त्यामध्ये? 6 तास मिळवावं लागेल. मिळवल्यानंतर काय येईल? 0, 4, 8 आणि 6, 14. तर पहा, या ठिकाणी आपलं काय आलेलं आहे? 14:40. मग ही कोणती वेळ आली? तर 24 ताशी घड्याळ. 12:00 पुढं गेले की 24 ताशी घड्याळामध्ये येणार आहे, बरोबर. मग आपल्याला ही वेळ 24 ताशी घड्याळामध्ये पर्याय दिलेली आहे का? नाही. मग 12 ताशी घड्याळ यापूर्वीच्या पण उदाहरणामध्ये पहिले आपण पाहिलेलं आहे. काय करतो आपण? 24 ताशी घड्याळामधील वेळ जर आपल्याला 12 ताशी घड्याळामध्ये करायची असेल, तर दिलेल्या वेळेमधून 12 काय करायचं? वजा करायचं. आणि वजा केल्यानंतर पहा काय येणार आहे? 0, 4, 4 मधून 2 कमी केले 2 आणि 0, म्हणजे 2:40. 12:00 पुढची वेळ आहे म्हणजे 12:00 घड्याळात दुपार असणार. कधी येणार? दुपार. आलं लक्षात? दुपारी 2:40 दुसरी गाडी सुटेल. असं कुठं आहे? पर्याय क्रमांक बीमध्ये आहे. यानंतर आपण पुढील चौथं उदाहरण पाहूयात. एक माणूस ताशी 14 किमी या वेगाने 1.5 तास चालतो, त्यानंतर ताशी 12 किमी या वेगाने 1/2 तास चालतो, त्याने एकूण चाललेले अंतर आहे. हे असे उदाहरणं आहेत का? हे तोंडी सोडवता येतात. तोंडी, हे बघा, तोंडी अगोदर सांगतो, पद्धतीनं पण सांगतो. हे का? 14 किमी या वेगाने 1.5 तास चालतो. याचा अर्थ काय होतो? 1.5 तास, 1 तास आणि 1/2 तास, 1.5 तास. 14 किमी 1 तास आला, मग 1/2 तासाला किती होईल? 7 होणार. मग 14 आणि 7, 21, बरोबर. म्हणजे 1.5 तासात 21 किलोमीटर चालला. त्यानंतर पहा, ताशी 12 किमी वेगाने 1/2 तास चालतो, म्हणजे तासाला 12 किलोमीटर, तर 1/2 तासाला किती चालेल? 7 चालणार आहे. मग हे 21 आणि 6, एकूण काय येणार आहे? 27. मग 27 कुठं आहे आपल्या पर्यायामध्ये? तर तुमच्या लगेच लक्षात येईल, 27 आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. पण आता ते सोडवायचं आहे आपल्याला. समजा हे पहा, 1.5 तासात अंतर काय होईल? वेग काय आहे? अंतर काढायचं आपल्याला. सूत्र आहे आपलं वेग गुणिले वेळ. मग वेग किती आहे? 14 गुणिले वेळ किती आहे? 1.2. हेच कसं सोडवलं जाईल? 14 × 1.2. आता हेच आपल्याला जर सोडवायचं झालं तर याचं उत्तर काय येणार आहे? 1 × 2 = 14, 7 × 3 = 21 किलोमीटर. हे मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं तोंडीसुद्धा. म्हणजे 1.5 तासात 21 किलोमीटर जाईल, त्यानंतर 1/2 तासात 1/2 तास दिलेला आहे आपल्याला.
किती अंतर जाईल? तर पहा वेग काय आहे, 12, आणि अर्धा तास म्हणजे 1/2. इथं तर बे एक बे बेसाही 12, म्हणजे किती अंतर आलं इथं? 6 किमी. आणि त्याने विचारलं आहे एकूण चाललेलं, एकूण म्हटलं की ह्या दोघांची बेरीज काय येईल? 21 आणि 6 27 किलोमीटर. पहा मग असं कुठं आहे? पर्याय क्रमांक सीमध्ये. मग हे आपल्याला असंही उदाहरण सहज सोडवता येत होतं. असे काही उदाहरणं असतात की तोंडी सोडवता येतात. आलं लक्षात? यानंतर पाहूयात 5वं उदाहरण. एक बस दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी सकाळी 6:45 सुटली, म्हणजे 7:15 सुटली. त्याच दिवशी संध्याकाळी 7:50 पोहोचली. तर अमृतसरला पोहोचण्यासाठी वेळ आहे, म्हणजे वेळ लागला आहे असं विचारलेलं आहे. निघालेली वेळ काय आहे? सकाळी 6:45. हे पहा सकाळी 6:45 निघालेली वेळ, आणि पोहोचलेली वेळ काय आहे? संध्याकाळी 7:50. आता पहा निघालेली वेळ सकाळची आहे आणि पोहोचलेली वेळ संध्याकाळची आहे. आला लक्षात? मग त्या दोन्हीच्यामध्ये 12 येतं की नाही? मग पुढील जी संध्याकाळची वेळ आहे ती अगोदर 24 ताशी घड्याळात करून घेऊया आपण. मग हे संध्याकाळची वेळ 7:50 ही वेळ आपल्याला 24 ताशी घड्याळात करायची आहे, म्हणून काय करावं लागेल? याच्यामध्ये 12 मिळवावं लागेल. मग काय येईल? हे 50 आणि 12 आणि 7 19, म्हणजे 19:50 ती पोहोचलेली आहे. हे 24 ताशी घड्याळात केलं. मग आता आपल्याला सकाळची वेळ तर दोन्ही घड्याळामध्ये सेम असते, मग म्हणून लागलेला वेळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 24 ताशी, म्हणजे 19:50 यामधून ते सकाळी निघालेली वेळ वजा करावी लागेल, म्हणजे 6:45 हे वजा करावं लागेल. पहा वजाबाकी करूयात. इथं राहिले 5 0, आणि इथं 9 मधून 6 कमी केले 3 आणि 1 ला 1, म्हणजे पहा 13 तास किती मिनिट लागलेत? 5 मिनिट वेळ लागलेला वेळ आहे हा. आपल्याला दोन्ही वेळ दिल्यानंतर या पद्धतीने सोडवावं लागेल. कधी कधी विद्यार्थ्यांना वाटतं वेळ वेळचं सूत्र आहे, अंतर भागिले वेग, मग मी कसं सोडवू? परंतु इथं अंतर याचा काही संबंध आहे का? निघालेले दोन्ही वेळ दिल्यात, सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ. मग आपल्याला काय करावं लागेल? अगोदर 24 ताशी घड्याळात आपण वेळ काढली आणि त्या वेळेतून निघालेली वेळ वजा केली. असं 13 तास आणि 5 मिनिटे असं कुठं आहे? तर पहा 13 हे तास आहेत आणि हे मिनिटे आहेत, म्हणजे 13 तास 5 मिनिटे असं आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी येणार. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. उदाहरण 6, एका प्रवासाच्या प्रारंभी गाडीच्या ऑडोमीटरवर 678.3 किमीचा आकडा येतो. प्रवासाच्या अखेरीस ऑडोमीटरवर 913.5 किमीचा आकडा येतो. त्या प्रवासामध्ये गाडीने मार्गक्रम केलेले अंतर होते. हे पहा तुम्ही मोटरसायकल वगैरे किंवा 4-व्हीलर पाहिली तर त्याच्या प्रवासाला जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्यावेळी ऑडोमीटरवर आकडा असतो, सुरुवातीचा आकडा. आणि प्रवास ज्या ठिकाणी संपवला तिथं पाहिल्यानंतर आणखी पुढं मोठा आकडा आलेला असतो किंवा जास्त आकडा आलेला असतो. त्यावेळी काय करावं लागतं आपल्याला? समजा सरळ सरळ सांगतो तुम्हाला सोपं, की तुम्ही एका ठिकाणाहून प्रवासाला सुरुवात केली आणि ऑडोमीटरवर 10 आकडा होता, किती? 10 ही संख्या होती. आणि त्यानंतर प्रवासाला गेलात आणि प्रवास पूर्ण झाला, त्यावेळी 15 आकडा होता, 15 ही संख्या होती. तर प्रवास किती केला? अगोदर किती होता सुरुवातीला? 10. आणि प्रवास संपल्यावर किती होता? 15. मग प्रवास किती केला तुम्ही? तर तुमच्या लक्षात येईल की 15 मधून 10 वजा करावा लागेल. 15 वजा 10 = 5 किमीचा प्रवास केला, किती? तसंच आहे. मग इथं प्रवासाच्या शेवटी आकडा काय होता? 913.5.
आणि सुरुवातीचा आकडा काय आहे 678.3 म्हणजे प्रवासाच्या शेवटी जो ऑडोमीटरवर आकडा असेल त्यातून आपल्याला सुरुवातीचा आकडा वजा करावा लागेल म्हणजे प्रवासाचं एकूण अंतर निघणार आहे. मग 5 मधून 3 वजा केले तर 2 राहणार आहेत दशांश चिन्ह. इथं 13 मधून 8 इकडचा उष्ण घेतल्यामुळं कमी केले तर 5 राहतील. इथं 0 राहिलं इकडून उष्ण इथून 1 घेतला 10 मधून 3 7 कमी केले तर 3 राहतील. आणि इथं 8 मधून 2 6 वजा केल्यावर 2 राहणार आहेत म्हणजे 235.2 किमी. अशा पद्धतीचा आकडा हे वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल आणि ते असेल मार्गक्रमण केलेले अंतर. मग कुठं आहे असा 235.2 तर आपल्याला पर्याय क्रमांक बघा इथं मात्र चूक होऊ शकते. 3 2 5 3 5 2 2 5 3 हे आकडे सारखेच आहेत त्याच्यामुळं काळजीपूर्वक 235 तर 235.5 कुठं आहे पर्याय क्रमांक डीमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पाहूया शेवटचं उदाहरण 7वं उदाहरण. एक गाडी ताशी 75 किमीच्या समान गतीने चालली आहे तिला 350 किमी अंतर जायला किती वेळ लागेल. आता इथं मात्र आपल्याला वेग पण दिलेला आहे बघा वेग दिला आहे किती दिला आहे वेग ताशी 75 किमी. त्यानंतर आणखी आपल्याला काय दिलेलं आहे अंतर पण दिलं आहे अंतर किती दिलेलं आहे 350 किमी. आणि काय विचारलं आहे वेळ किती लागेल तर वेळचं काय सूत्र वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर पाहूया अंतर किती आहे 350 भागिले वेग 75 25 भाग जाईल 25 3 75 25 1 25 उरले 10 25 4 100 म्हणजे 14.3. आता ह्या 14.3 भाग जात नाही म्हणून याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. तर 3 4 12 उरले 2.3 म्हणजे 4.2.3 तास वेळ लागेल. पण असं कुठं आहे का नाही तर हे बघा तास आणि मिनिटामध्ये आहे म्हणजे हे 4 तास तर झालेच 4 तास. आता आपल्याला फक्त प्रॉब्लेम काय तर मिनिट तर ह्याचे मिनिट करायचे 2.3 × 60 करायचं 3 × 1 3 × 3 × 2 = 20 आल्यावर 20 × 2 = 40 मिनिटे म्हणजे 4 तास आणि 40 मिनिटे. असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक पहा डीमध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. हेच फक्त अपूर्णांकात दिलेल्या तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करणे हे आपण स्वतंत्र एकदा पाहूया. दशांशमध्ये दिलेल्या तासाचं मिनिटामध्ये तास मिनिटामध्ये रूपांतर करणे हे पण पाहूयात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल एवढंच लक्षात घ्या की अपूर्णांकामध्ये जर तास असेल तर तो अपूर्णांकाचा भाग आहे त्याला कितीनं गुणावं लागतं 60 का कारण तासाचे मिनिटे बनवायचे ते एका तासामध्ये 60 मिनिटं असतात म्हणून आपण गुणत असतो. आलं लक्षात तर अशा पद्धतीने आपण उदाहरणं सोडवलेत.